नमस्कार, मराठी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कोलंबी तवा फ्राय करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, ही कोलंबी आहे, ही साफ करून घेतली आहे। यात पुढचा मागचा भाग काढायचा, वरती असणारं प्लॅस्टिक सारखं कवच आहे ते पण काढायचे, आणि इथे एक काळा दोर असतो तो पण काढायचा, नाहीतर आपली कोलंबी आहे ती कडवस होईल आणि पोटात पण दुखू शकतं ते घाण असली तर। म्हणून याची स्वच्छ करून चांगली 4-5 वेळा धुवून घेतली आहे आणि एकदम मीठ टाकून परत स्वच्छ धुवून घ्यायची आहे। कोथिंबीर आहे बारीक कापलेली, पुदिना आहे, गरम मसाला, हळद, आपला घरचा मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, कांदा, कोकम, आलं आणि लसूण याचा ठेचा आहे आणि बारीक चिरलेली मिरची, चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल। ह्या कोलंबीला आपण लिंबाचा रस लावणार आहोत। थोडी हळद आणि आपला घरचा मसाला आहे तो मसाला थोडं लावायचा आहे, थोडा गरम मसाला आहे तो, आणि थोडं मीठ लावून चोळून ठेवायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून ह्याला आपण 15-20 मिनिटं, कमीत कमी 15-20 मिनिटं तरी ठेवायची, आणि जर वेळ नसेल तर लगेच केली तरी पण चालेल आणि अर्धा तास ठेवली तरी पण चालेल। हा मीठ मसाला आहे तो कोलंबीला चांगला लागला पाहिजे व्यवस्थित असा। आपल्या कोलंबीला आता 15 मिनिटं झाली आहेत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला ही तवा फ्राय कोलंबी आवडली तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आपला आता तवा गरम झाला आहे, त्यामध्ये मी तेल पण घातलं आहे। तेल चांगलं गरम करायचं आहे, कांदा घालायचा, एक छोटाच कांदा आहे, कांदा थोडा नरम पडला की त्यामध्ये आपण आलं आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे, ठेच्याने चांगली पेस्ट येते। पेस्ट करायची नाही, ठेचा करून घ्यायचा, त्यामध्ये मिरची पण घालायची आहे। ही तिखटवाली मिरची नाही आहे पण त्याचा तेलामध्ये असं मस्त फ्राय झाली तर चांगला स्वाद येतो। पाहिजे तर घालायची, नाही घातली तरी पण चालेल। आपली लसूण चांगली तेलात फ्राय झाली आहे, चांगली फ्राय करायची नाही तर त्याला वास येतो असा, उगरस असा सुवास येतो। त्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत, याच बारीकच ठेवायचा। हळद आपण लावलेली आहे त्या पद्धतीनेच घालायची, थोडी हळद, थोडा गरम मसाला, अर्धा चमचा घरचा मसाला आणि काश्मीरी लाल मिरची, मसाले करपणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। आता आपली कोलंबी घालायची आहे त्यामध्ये, बारीक चिरलेला पुदिना आहे, हा पुदिना तुम्ही लसूण बरोबर वाटला तरी पण चालेल पण असा सुद्धा त्याचा स्वाद मस्त येतो। आणि जर तुमच्याकडे पुदिना नसेल, जर लवकर लगेच मिळाला नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये हिंग घातलात तरी पण चालेल, मग तो हिंग तेलात घालायचा। पटकन आणि चांगले शिजण्यासाठी आपण झाकण मारायचं आहे, झाकण मारल्याने त्याला पाणी पण सुटतं आणि थोडी त्याची साईज पण कमी होती शिजल्यावर। आता आपण याच्यामध्ये मीठ आणि कोकम घालणार आहोत। आपण मीठ लावलेलं आहे ते पण लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आहे। आणि हे कोकमाचं पाणी घालायचं, मच्छी म्हटल्याच्या नंतर कोकमच पाहिजे तिला। अधूनमधून आपल्याला तिला असे हलवायचे आहे। आपली आता कोलंबी शिजली आहे, 10-12 मिनिटांमध्ये खूप चांगली शिजते। तुम्ही जर जास्त शिजवत बसलात तर ती चांबट होणार आणि मऊ लुसलुशीत पाहिजे तर ती 12 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये जशी फ्लेम तुमच्या गॅसची असेल तशी ती शिजेल। अशी ही आपली तवा फ्राय कोलंबी तयार आहे। गॅस बंद करायचा,
बंद केल्यावर आपण कोथिंबीर घालायची आहे, खूप सारी कोथिंबीर घालायची. तर कोथिंबीर दाताखाली आलेली खूप छान लागते, त्याच्यावर चिटकलेली. अशी ही आपली तवा फ्राय कोलंबी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.